देवेंद्र फडणवीसांची जबरदस्त स्ट्रॅटेजी, सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या उद्योजकाच्या घरी चहापान, इंदापुरात हालचालींना वेग। बारामती लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी आणि महायुतीतील एकोपा वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी इंदापूरमध्ये सभा होत आहे। या सभेपूर्वी इंदापूरमध्ये उतरल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा डाव टाकल्याची चर्चा आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर येथे सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने यांच्या घरी जाऊन चहापान केले। यानंतर प्रवीण माने आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही वेळ चर्चा झाली। प्रवीण माने हे सुप्रिया सुळे गटातील मानले जातात। ते 15 दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत फिरत होते, त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण माने यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। प्रवीण माने आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड काय चर्चा झाली याचा नेमका तपशील उपलब्ध झालेला नाही। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी बारामती लोकसभेसाठी प्रवीण माने यांना अजितदा गटाच्या बाजूने वळवण्यासाठी घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याची शक्यता आहे। प्रवीण माने जर अजित पवारांसोबत गेले तर इंदापुरात सुप्रिया सुळे यांना फटका बसू शकतो। हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर फडणवीसांनी इंदापूरमध्ये आणखीन एका अजित पवार विरोधकाला आपल्या बाजूला वळवल्यास लोकसभेला सुनेत्रा पवार यांना इंदापूरमधून मोठी आघाडी मिळू शकते। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, इंदापूर।